सातारा येथील शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनचं उद्घाटन रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी दिनांक 27 डिसेंबर दोन हजार सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रय शिक्षण संस्थेचे चेअरमन चे 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 डॉक्टर अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन चे चे ऍडव्होकेट भागीरथ शिंदे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच रय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही स्वतःची शैक्षणिक संस्था असली तरी त्यांचं रयत शिक्षण संस्थेवर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे रयत संस्थेला मातृसंस्था मानून ते सदैव कार्यरत आहेत रयत शिक्षण संस्थेला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर हे मदतीला धावून आलेत रयतेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते जन्माला येताना आणि मृत्यूनंतर माणूस हा रिकाम्या हाती जातो पण माणुसकी आणि विचार अमर अमरस्तात शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणं गरजेचं आहे या सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीय कार्य करीत आहेत रयत आणि ठाकूर कुटुंबीय यांचं हे नातं जिवाळ्याचं आहे तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचलं पाहिजे यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेलं कार्य पुढे नेण्याचं काम रयत सेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर हे सतत करीत आहेत रयत शिक्षण संस्थेच्या विकासात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं योगदान हे अनन्य साधारण आहे मानवता सेवा आणि स्वावलंबनाचे बाळकडू हे सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे शिकताना कमवा आणि शिका या योजनेत त्यांना मिळालं होतं आणि त्याचा त्यांना विसर कधीही पडला नाहीये त्यामुळे रयतच्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवन उभारण्यात आलंय या भवनाचे उद्घाटन सोमवारी होणार असून या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे